हॅलो फ्रेंड्स नमस्कार आज आपण आंब्यापासून खूपच असा भारी पदार्थ बनवणार आहोत तो नक्कीच आवडेल तर आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आवडल्यास नक्कीच एक लाईक जरूर करा तर इथे मी एक आपूस आंबा घेतला आहे तो सोलून मी त्याचे काप करून घेणार आहे म्हणजेच त्याचा पल्प काढून घेणार आहे तर त्याआधी इथे मी कढईमध्ये एक कप मीठ घातलेलं आहे त्याच्यावर एक प्लेट ठेवलेली आहे आणि मीडियम हिटवर दहा मिनिटे आपल्याला हे झाकण ठेवून कढई प्री हिट होण्यासाठी ठेवायचे आहे तर इथे मी एक वाटी हापूस आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय मस्त असा कलर आहे त्याला तर आता मी हा मिक्सरमध्ये घालणार आहे त्यामध्ये ज्या वाटीने एक वाटी आपण आंब्याचा पल्प घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी साखर घ्यायची आहे तुम्ही ते बघू शकताय मी तुम्हाला अर्धी वाटी इथे साखर दाखवत आहे ही साखर आता आपल्याला साखर आणि आंब्याचा असं एक पातळ प्युरी करून घ्यायची आहे पातळ म्हणजे पाणी वगैरे काही नाही घालायचं साखरेचं पाणी होतं जसं साखर बारीक होईल तसं तर इथे मी हे आता काढून घेते एका बाऊलमध्ये इथे मी काढून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला पाऊन वाटी तेल घालायचं आहे खायचं तेल ते मी वापरलेलं आहे ते छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे एक वाटी आंब्याचा गर त्यामध्ये अर्धी वाटी साखर आणि पाव वा... पाव पाववाटी आपल्याला तेल वापरायचं आहे त्यामध्ये एक वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे तर मैदा मी व्यवस्थित चाळून घेतलेला आहे तुम्हीही चाळून घ्या चाळून घेतल्यामुळेच जो आपला जो केक आहे तो खूप छान होतो तर इथे मिक्स झालेलं आहे पण खूप घट्टसर असं मिश्रण तयार झालं त्या आहे त्यामुळे इथे आपल्याला थोडंसं दूध लागेल तर इथे मी स्टार्टिंगला दोन चमचे ते दूध टाकलेलं आहे तेही छान मिक्स करून घेते मी आता तर तो टोटल आपल्याला इथे पाव कप दूध वापरायचं आहे तर इथे मी आधी दोन कप दोन चमचे वापरलेलं आहे तर आता आपल्याला एक मोठा छो सॉरी छोटा चमचा चो, बेकिंग पावडर वापरायचे आहे मी ते फक्त बेकिंग पावडर वापरले त्यामुळे थोडंसं जास्त प्रमाण घेतलं आहे तर एक चमचा मी ते लहान चमचा बेकिंग पावडर वापरलेली आहे त्यामध्ये राहिलेलं दूध घातलेलं आहे आणि छान आता मिश्रण तयार करून घेतलं आहे तुम्ही ते बघू शकता आता व्यवस्थित मिश्रण आपलं रेडी झालं आहे तर एका भांड्याला मी आ आधीच तेल आणि मैदा लावून भांड्याला लावून घेतला होता तरी ते आता आपल्याला हे मिश्रण ह्यामध्ये लगेचच घालायचं आहे बेकिंग पावडर घातल्यानंतर तर इथे मी हे घातलेलं आहे तर आता थोडंसं टॅप करून घ्यायचं जेणेकरून जे मिश्रण आहे ते व्यवस्थित पसरलं जाईल एक समान तरी ते झालेलं आहे तर आता आपल्याला ह्याच्यावर काही ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही ड्राय फ्रुट्स वापरू शकता नाही तर पण चेरी वगैरे पण वापरू शकता मी थोडेसे पिस्ता बदाम आणि काजूचे काप केलेले आहेत ते वापरलेले आहेत तर आता आपल्याला हे कढईमध्ये कढईमध्ये ठेवायचं आहे तर मला इथे पंचेचाळीस मिनिटे लागलेली आहेत तुम्हाला कमी जास्त लागू शकतील तर चाळीस मिनटे झाल्यानंतर थोडंसं चेक करायचं अधूनमधून तरी मी आता मीडियम हीटवर पंचेचाळीस मिनिट ठेवलेलं आहे इथे बघू शकताय केक आपला आता रेडी झालेला आहे मी थोडंसं चाकू घालून बघते कुठेही मिश्रण चिकटत नाही आहे जर चिकटलं तर अजून एक पाच मिनिटं ठेवायचं केक आपला रेडी होऊन जाईल चाळीस ते पन्नास मिनटाच्या हा केक रेडी होतो मीडियम टू हा लो ह्या फ्ले फे, फे, फ्लेमवरच आपल्याला करायचं आहे हाय फ्लेम अजिबात नाही करायची स्टार्टिंगला तेवढीच करायची एक पाच मिनिटे तर आता आपल्याला हे गार होण्यासाठी एक कापड ठेवायचं आहे तर आता आपला केक जो आहे गार झाला आहे तर मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते तर लगेचच हा केक भांड्यातून सुटलेला आहे तुम्ही बघू शकताय मस्त असा रेडी झालेला आहे तुम्हाला मी पलटून दाखवते तर असा हा मँगो केक आपला मस्त असा रेडी झालेला आहे तर तुम्ही हा चहाबरोबर टी टाईम स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आवडला असेल लाईक जास्तीत जास्त शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण भेटूया आता एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आणि सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ पाहिल्याबद्दल